नमस्कार, अपना सर्वांचे आपल्या जे किसान यूट्यूब चॅनल वर स्वागत आहे। मित्रांनो, आज दिनांक 18 ऑक्टोबर 2020। तर मित्रांनो, पुन्हा आता अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ, तर संबंधित माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। सोबत मित्रांनो, अशा पद्धतीच्या शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेल आयकनला नक्की प्रेस करा। मित्रांनो, दिलासादायक गोष्ट अशी की मित्रांनो, हा जो काही कमी दाबाचा पट्टा होता तो पट्टा मित्रांनो पश्चिमेच्या दिशेने सरकत असल्यामुळे ते चक्रीवादळात जरी रूपांतर झाले तरी फार मोठा परिणाम गोवा व देशात होण्याची शक्यता कमीच आहे। मित्रांनो, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या वादळामुळे गोव्यासह देशातील अनेक भागांना पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे। ते मित्रांनो ते क्षमते तोच अरबी समुद्रात आणखी एक वादळ आकार घेत आहे, त्याला हवामान खात्याने तूर्त कमी दाबाचा पट्टा असे म्हटले आहे। हा पट्टा उत्तर पूर्व आणि पूर्व मध्य अरबी समुद्रात निर्माण झाला आहे। त्याचा वेग सध्या कमी असला तरी तो वाढत जाणार आहे। दिलासादायक गोष्ट अशी की हा कमी दाबाचा पट्टा पश्चिमेच्या दिशेने सरकत असल्यामुळे ते चक्रीवादळात जरी रूपांतर झाले तरी त्याचा जो काही धोका आहे, तो मोठा जो परिणाम आहे, तो गोवा व देशात होण्याची शक्यता कमीच आहे। मात्र पावसाच्या सरी मात्र कोसळण्याची मोठी शक्यता आहे। उष्णकटिबंधातील भारतीय उपखंडात वादळे आणि चक्रीवादळे मान्सूनच्या आगमनावेळी आणि माघारीच्या वेळी निर्माण होतात। बंगालच्या खाडीत ती अधिक प्रमाणावर तयार होतात। अरबी समुद्राच्या तुलनेने म्हणजे अरबी समुद्रामध्ये त्या बंगालच्या उपसागराच्या तुलनेने कमी होतात। मागील आठवड्यात बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली स्थिती चक्रीवादळापर्यंत गेली नसली तरी अनेक भागात पाऊस पडला, काही ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा झालेली आहे। यामुळे मित्रांनो परतीच्या पावसावरही परिणाम झाला आहे। आता अरबी समुद्रातील बदललेल्या स्थितीमुळे त्याचा गोव्यासह किनारपट्टी भागात परिणाम जाणवणार आहे। उत्तर महाराष्ट्रात परतीचा पाऊस पोहोचला आहे। गोव्यात तो 14 ऑक्टोबर दरम्यान पोहोचतो, परंतु बंगालच्या खाडीतील बंगालच्या उपसागरातील वादळामुळे तो लांबणीवर पडला आहे। अरबी समुद्रात कमी दाबाची क्षेत्र निर्माण झाल्यामुळे त्याचा परिणाम परतीच्या पावसावरही होणार असल्याचे हवामान खात्याचे शास्त्रज्ञ